नमस्कार, मी विजय साळवी, आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये स्वागत। सुरुवात करूया या बुलेटिनला वंदे भारत एक्सप्रेसच्या बातमीनं। मंडळी, मळगावहून मुंबईच्या दिशेने निघालेली पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दाखल झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्सप्रेसचं मुंबईत स्वागत केलं। या वंदे भारत एक्सप्रेसमुळं गोव्याचा प्लॅन करणं तुम्हाला आता सहज शक्य होणार आहे, तसंच कोकणवासियांनाही आरामदायी प्रवास करता येणार आहे। सध्या पावसाळ्यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ही आठवड्यातून केवळ तीनच धावणच थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यानुसार मडगाव मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच धावणार आहे, पण पावसाळ्यानंतर मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात 6 दिवस धावणार आहे। मडगाव गोवा मुंबई या वंदे भारत मुळे पर्यटनाला चालना मिळेल। कोकणातले चाकरमानी आहेत, त्यांना गणपती आणि सर्व उत्सवांना जाण्यासाठी एक चांगली सुविधा होईल आणि मुंबई आणि गोवा म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला यामुळे मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल। काय सांगाल, कुठनं प्रवास केला आणि मुख्यमंत्री काय म्हणाले? मी आलो आहे मडगाव वरनं। सध्या वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 11:05 निघाली होती आणि ॲज अ पॅसेंजर मी आज बसलो होतो आणि नेमकं मी मुख्यमंत्र्यांना बघून खूप भावूक झालो आणि मला सहज विचारले कुठून आलेत जे तुम्ही मला प्रश्न विचारलात। मी त्यांना सांगितलं की मडगाव वरनं आलो आहे। त्यांनी मला हे गुलाब आणि स्वीट दिलेलं ॲज अ वॉर्म गेस्चर। नेमकं असले मुख्यमंत्री आम्हाला भेटलेले आहेत ते आमचं भाग्य आहे। त्यासोबतच कोकण राज्याला आलेला हे वंदे भारत एक्सप्रेस पण खूप मोठी गोष्ट आहे आणि तसंच दिस इज अ व्हेरी मेमोरेबल डे फॉर मी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।